बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ हा आघाडीत राष्ट्रवादीकडे तर युतीत शिवसेनेकडे आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता राहिली आहे. मात्र गेल्या निवडणुकीत मतदारसंघावर पहिल्यांदा शिवसेनेचा भगवा फडकलाय. पहिल्यात सिंदखेड राजा मतदारसंघाचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट. सिंदखेड राजा मतदारसंघात शिवसेनेचे डॉक्टर शशिकांत खेडेकर हे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत भाजपचे डॉक्टर गणेश मांटे यांचा पराभव केला. तर मनसेकडून निवडणूक लढवणारे विनोद वाघ हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. पराभवानंतर विनोद वाघ यांनी भाजपत प्रवेश केला. गेल्या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवली होती. या मतदारसंघात माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणेंचा प्रभाव अधिक असल्यानं आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी माघार घेतल्यानं राष्ट्रवादीचा इथून पराभव झाल्याचं बोललं जात आहे. विकास कामाऐवजी सहकार महर्षी भास्करावजी शिंगणे यांनी केलेली कामं, जिजामाता सहकारी साखर कारखाना असो, पैनगंगा सहकारी सुतगिरणी असो, खरेदी विक्री संघ, जिल्हा सहकारी बँक आज पूर्ण विस्कळीत झालेली असून आज मोडकळीस निघाले जमा आहे. आणि या विकास कामाच्या माध्यमातून त्यांनी विकास तर केला नाही, परंतु हे विकास कामं करू न शकल्यामुळं 2014 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची उभं राहायची सुद्धा त्यांनी हिंमत केली नाही. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेचे डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी बहुमतानं विजयी झाले ते, आणि त्यांनी 5 चांगल्या प्रकारची विकास कामं केली. रस्ते, सिंचन आणि लोकांचा जनसंपर्क या माध्यमातून ते चांगल्या प्रकारे आज काम करीत आहे. ही विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली असून आज शिवसेनेचे डॉक्टर शशिकांत खेडेकर शिवसेना युतीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आज डॉक्टर राजेंद्रजी शिंगणेसुद्धा या उभ्या राहण्याच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. इथं वंचित आघाडीचा सुद्धा उमेदवार उभा राहिल्यास ही निवडणूक तिरंगी झाल्याशिवाय राहणार नाही असं या मतदारसंघाचं. सिंदखेड राजा मतदारसंघात शिवसेनेशी युती करण्यासाठी भाजप इच्छुक नाही. जर शिवसेना आणि भाजपची युती झाली नाही तर भाजपकडून सिंदखेड राजातून माजी आमदार तुताराम कायंदे हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. गेल्यावेळी डॉक्टर गणेश मांटे हे भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र गेल्यावेळी त्यांचा पराभव झाल्यानं भाजप त्यांना उमेदवारी देण्यास फारसं इच्छुक दिसत नाही. याशिवाय माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद वाघ हे सुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक असल्यानं भाजपसमोर उमेदवार ठरवणं ही मोठी डोकेदुखी असणार आहे. विनोद वाघ हे कामगार मंत्री संजय कुठे यांचे निकटवर्तीय असल्यानं, तर तुताराम कायंदे आणि गणेश मांटे हे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळं भाजपकडून कुणाला तिकीट मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र शिवसेना भाजपची युती झाली तर शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर हे एकमेव दावेदार मानले जात आहेत. मागच्या 5 महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेनेचं राज्य आहे. येणारी निवडणूकसुद्धा आमच्या वरिष्ठ नेत्यांनी तसं जाहीर केलं की भाजप आणि सेना एकत्र लढून एकत्र करूनच म्हणजे युतीमध्येच आम्ही निवडणूक लढणार आहोत. यदा कदाचित जर युतीची थोडीशी बिघाडी जर झाली, युती तुटली, तर आम्ही भाजपचे आहोत, भाजपचं तिकीट मागणारच आहोत. ज्यांना कोणाला तिकीट मिळेल त्याचं मात्र आम्ही त्या इमानदारीमध्ये काम करणार आहोत. आणि आमचं तर असं म्हणणं की युती तुटू नये आणि आघाडीच्या ह्या युतीच्या सरकारमध्ये आमची जी भाजप शिवयुती आहे त्यामध्येच पुढच्या शासनाच्या हिशोबातून काम करावं अशी आमची त्यामध्ये इच्छा आहे. राष्ट्रवादीकडून राजेंद्र शिंगणे हे एकमेव दावेदार असून त्यांना राष्ट्रवादीत कुणीही प्रतिस्पर्धी नाही. तर काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य मनोज कायंदे यांचं नाव समोर येत आहे. वंचित बहुजन आघाडीकडून सविता मुंडे इच्छुक आहेत. मात्र काँग्रेसकडून मनोज कायंदेनं उमेदवारी नाकारल्यास ते वंचितकडून निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे. खोलीकरण, CNB, कोल्हापुरी बांध, त्यानंतर मोठमोठ्या पुलाचे कामं, सर्व नियर अबाउट 69 पुलाचे कामं या मतदारसंघामध्ये पूर्णतः झालेले आहे. आणि भविष्यामध्ये
या मतदारसंघामध्ये पडणारा पिण्याच्या म्हणजे प्रत्येक पाण्याचा थेंब पावसाचा थेंब मतदारसंघातच जिरेल किंवा मतदारसंघातच अडविला जाईल या पद्धतीनं आमदार साहेबांचे प्रयत्न सुरू आहेत. त्या प्रयत्नांना 100% यश याच पंचवार्षिकमध्ये आलं असून जर डॉक्टर शशिकांत खेडेकर यांना जनतेने परत संधी दिल्यास या मतदारसंघाची बरोबरी पश्चिम महाराष्ट्रातल्या कुठल्याही विकसित मतदारसंघापेक्षा सरस राहील एवढी आम्हाला 100% खात्री आहे. विधानसभा सिंखेराजा या मतदारसंघातून 31,552 मतदान मिळालेलं आहे. तरी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आमचे श्रद्धास्थान आमचे काळीज यांनी या मतदारसंघावर विशेष लक्ष दिलेलं आहे आणि तसेच आमचे भूमिपुत्र अशोक भोसोनी यांनी या जिल्ह्याच्या असल्यामुळं ही विधानसभा सीट वंचित बहुजन आघाडीची लागलीच पाहिजे त्यासाठी आम्ही या ठिकाणी मुलाखतीसुद्धा घेतलेल्या आहे आणि मुलाखतीसाठी इतर पक्षातले काही पक्षातले 12 अर्ज आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी बहुजन समाजातील उमेदवारांना आम्ही या ठिकाणी उमेदवारी देणार आहोत. गेल्या 5 वर्षात केलेली विविध विकास कामं घेऊन आमदार शशिकांत खेडेकर पुन्हा एकदा मतदारांसमोर जाणार आहेत. तर मतदारसंघात दुसर बीडमधील बंद पडलेला साखर कारखाना, त्याचबरोबर मातृतीर्थचा 319 कोटी रुपयांचा विकास आराखडा रखडलाय. चौकासागर धरणात मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यात, मात्र त्यांना अजून सिंचनासाठी पाणी मिळत नाहीये. रोजगाराच्या बाबतीत एकही औद्योगिक प्रकल्प नाही, तर मंजूर झालेला सीड हब प्रोजेक्ट देखील पाठपुरावा नसल्यानं जालन्यात जाण्याच्या चर्चा आहेत. त्यामुळं हे मुद्दे निवडणुकीत महत्त्वाचे ठरतील. प्रत्येक राजकीय पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढवायला सुरुवात केली आहे. या मतदारसंघात मराठा, वंजारी आणि 3रा क्रमांकावर बौद्ध समाजाची मतं आहेत. राजेंद्र शिंगणेंचा मोठा प्रभाव या मतदारसंघात आहे. 2014 पर्यंत या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता राहिली आहे. आता सध्याची राजकीय स्थिती पाहता येत्या निवडणुकीत सिंदखेड राजा मतदारसंघात राष्ट्रवादी, भाजप आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत होण्याची चिन्ह आहेत. महेंद्र मोरेसह संदीप वानखेडे, AM न्यूज, सिंदखेड राजा.